पुण्यातील सुप्रसिद्ध चहा येवले अमृत तुल्य चहा। येवले चहा एकदा पिऊनच पहा, आता आपल्या सेवेसाठी येवले अमृत तुल्य चहा विश्रामबाग मध्ये 9 डिसेंबर पासून सांगलीकरांच्या सेवेत। गणपतीचं दर्शन आणि आमच्याकडे येवले अमृत चहा झालाच पाहिजे। संस्कृती सांगलीकरांची, चहा हा झालाच पाहिजे। जागतिक चहा दिनानिमित्त सर्व चहा प्रेमींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक विश्रामबाग गणपती मंदिरा शेजारील शॉप नंबर 1 कीर्ती कॉम्प्लेक्स विश्रामबाग सांगली येवले अमृत तुल्य चहा अवश्य भेट द्या। येवले अमृत तुल्य। नमस्कार, मी प्राजक्ता, तीचा सागर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। चंद्रकांत पाटील यांनी शिवस्मारकात पैसे खाण्याचं सिद्ध करून दाखवू, नवाब मलिक यांचे वक्तव्य, पाहूया सविस्तर बातमी। नमस्कार, मी प्राजक्ता। चंद्रकांत पाटील यांनी पैसे खाल्ल्याचं सिद्ध करून दाखवू, नवाब मलिक यांचे वक्तव्य। अरबी समुद्रातील नियोजित शिवस्मारकावरून आता हिवाळी अधिवेशनात राजकारण तापताना दिसत आहे। सत्ताधारी आणि विरोधक यावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत। यावर राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे। शिवस्मारकासंदर्भात वरिष्ठ अधिकारी वर्क ऑर्डर द्यायला तयार नव्हते, कनिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्क ऑर्डर दिली होती, त्याच्या अहवालातही गैरव्यवहार झाल्याचे ताशेरे त्यांनी ओढले। मी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करणार आहे, आम्ही काम थांबवणार नाही, पण भ्रष्टाचार झालाय ते उघड करू, असे मलिक म्हणाले। मी आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी कागदपत्राच्या आधारे हे समोर आणले होते। चंद्रकांत पाटील यांनी शिवस्मारकात पैसे खाल्ल्याचं सिद्ध करून दाखवू, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे। सरकारला चौकशीच्या नावाखाली स्मारकाचे बांधकाम रेंगाळत ठेवायचे आहे, असा पलटवार चंद्रकांत पाटील यांनी केला। एवढेच नव्हे तर सरकारला या प्रकल्पाची चौकशी करायची असेल तर ती रेंगाळत न ठेवता तातडीने करा, असे आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी सरकारला दिले। अरबी समुद्रातील शिवस्मारक ही राज्यातील जनतेची अनेक वर्षाची इच्छा आहे। काँग्रेस राष्ट्रवादीला 15 वर्षाच्या काळात शिवस्मारकासाठी एकही परवानगी आणता आली नाही, मात्र गेल्या 5 वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सर्व परवानग्या आणून कामाला सुरुवातही केली। हीच गोष्ट महाविकास आघाडीला खटकत आहे। आपल्याला 15 वर्षामध्ये जे जमलं नाही ते आम्हाला 5 वर्षामध्ये जनतेला समजवू नये, हा महाविकास आघाडीच्या सरकारचा प्रयत्न आहे। त्यामुळे चौकशी लावून शिवस्मारकाचा प्रकल्प रेंगाळत ठेवायचा सरकारचा डाव आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले। तसेच शिवस्मारक प्रकल्पाचे 100 कोटींचे काम पूर्ण झाले आहे, मात्र अजूनही त्यांचे पैसे अदा करण्यात आलेले नाही। मग आमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप कसा काय होऊ शकतो, असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे। ब्युरो रिपोर्ट, तीचा जागर।